वेलकम बैक आफ्टर द शॉर्ट ब्रेक. तुम्ही पाहताय तुमचा लड़का शो, ज्याचे नाव आहे कॉमेडी एक्सप्रेस विदाउट टिकट फुल टाइम पास. चला तर मित्रांनो, ब्रेक पूर्वीच्या परफॉर्मन्सची धमाल आता पुन्हा एन्जॉय करूया आणि बघूया आपले परफॉर्मर्स काय करतायत ते. ओ फार वुड हॅड बीन सिक्युरिटी पपाज. पपाज? पपाज. सिक्युरिटी पर्पज. पर्पज नाही, पपाज. पपाज. नको रे बाळा असं इंग्लिश बोलूस. जिभेचा तुकडा पडला तर शिवून द्यायला गावात डॉक्टरही नाही आहे. पालीच्या तुटलेल्या शेपट्यासारखी तुझी जीभ तडफड तडफड मरून जाईल रे. गुरुजी असं काहीतरी अपत्र बोलू नका, आधीच सांगून ठेवतो मी तुम्हाला. अहो गुरुजी, अहो तो गहू आहे ना, गावातल्या लोकांना ढुशी मारू शकतो, म्हणून गावातल्या लोकांच्या सिक्युरिटीसाठी मला तो वळू गावात नकोय. गावात वळू हवा. बरोबर, तुम्हाला कंपनी हवी असणार. वळूची कंपनी मला कशाला, मी काय बैल आहे? बायकोचा बैल आहात तुम्ही. बंडो. ओके, सॉरी, आय एम सॉरी. हे बघा, पण तुम्हाला समजतो गुरुजी, मला तो वळू नकोय, म्हणजे नकोय. ठीक आहे, चल नको तर नको. चल ओके ओके, म्हणजे यू आर एक्स्ट्रीमली एक्सेप्टेड. गुरुजी एक काम करूया, मग आपण दोघे मिळून ना गावातल्या पारावर जाऊया. कशाला? हो तिथे आपण दबा धरून बसूया. दबा? हा, कोणाचा? आहे कोणाचा दबा? कोणाचा धरून बसायचा? डबा नाही, मग डबा 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 धरून बसायचा आणि वळू दिसला रे दिसला की त्याला पकडायचं आणि त्याच्या गळ्यात रस्सी घालायची आणि त्याला घेऊन बाजूच्या गावात जायचं, पाटलाकडे. पाटलाकडे कशाला? हा अहो, तो आपल्याला वळूचे 1000 रुपये देणार आहे. म्हणजे वळू विकायचा? हा, फुकट दिला तर पाटलाला त्याची किंमत कळणार नाही. पण तो सरकारी वळू आहे, तो सरकारी डॉक्टर तपासायला येतो त्याला आदना मधना. गुरुजी गुरुजी, तुम्हाला सांगतो, माझ्या डोक्यामध्ये एक वॉवेस्ट आयडिया आलेले. वॉवेस्ट? तुला किती वेळा सांगितलं त्याच्यासमोर इंग्लिश बोलत जाऊ नको. हा असा साथीचा रोग पसरतो ना नंतर. अजिबात काही बोलायचं नाही. बोला तिला, काही बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. वॉवेस्ट आयडिया कुठली आहे? काय गुरुजी, तो डॉक्टर आला की नाही गावामध्ये की मी त्याच्या समोर ना अशी उलटी करत जाणार आणि त्याला मी सांगणार, डॉक्टर अहो आमच्या गावामध्ये ना तो वळू मरून कुजलाय आणि माझी उलटी बघून ना त्याला अशी अशी किळस येईल गुरुजी, त्यामुळे तो मेलेला वळू बघायला जाणारच नाही आणि मग तो रिपोर्ट बनवेल वळू मेलाय म्हणून आणि निघून जाईल. So how is where my idea? It should be have good body. चांगली आहे. Yes. लाज नाही वाटत तुला बंडू? ए काय चाललंय तुझं? गावातला वळू विकायच्या गोष्टी करतोस तू? गावातला वळू? अरे तुझ्या घरातली भांडे गुंडी विकशील आणि ती संपली तर दुसऱ्यांची घरं शोधशील? अरे काय एवढी पैशांची गरज आहे तुला? सांग ना मला, काय काय पैशांची गरज आहे तुला एवढी? गुरुजी मला पैशांची गरज नाही आहे गुरुजी. अरे मग कोणाला गरज आहे? गुरुजी काल मी टीचर रूमच्या बाहेरून जात होतो आणि सहज असं आत डोकावून पाहिलं तर माझे गुरुजी बोक्सा बोक्सी रडत होते. गुरुजी मला ते पावलं नाही पावलं मला ते, म्हणून मी
म्हणून मी आमच्या शाळेतल्या पिऊनला विचारलं, ए ए ओ काका हे आमचे गुरुजी असे का रडतायत? तर तो म्हणाला, बाळा बंडू, अरे तुझ्या गुरुजींचा 2 महिन्यांचा पगार अजून त्यांना मिळालेला नाही. म्हणून मी तुमच्यासाठी केलं गुरुजी, हे मी तुम गुरुजी गेले. काय माणूस आहे आई जब्बत, एकदम उल्लू आहे उल्लू. त्याला काही सांगितलं ना तर सगळं पट्ट, एकदम भोळ्यात ते भोळे. आई जब्बत त्यानं कोणी भरती केलं शाळेत काय कळतच नाहीये. तुम्हाला असं तू सहज असं डोकावून पाहिलं, अजून तुझं तेच चाललंय. अजून तिकडेच आहेस तू? अरे मी जाऊन पाणी पिऊन आलो तरी अजून तू तिकडेच अडकलायस. वाव, बेस्ट परफॉर्मन्स होता. सुपर, खूप मजा आली, खूप छान एनर्जी होती, खूप खूप मस्त. थँक्यू सो मच, प्लीज टेक युअर सीट्स. अरे गावातल्या वळू विकायच्या गोष्टी करतोयस तू आता? काय झालं? मी तोंडातल्या दाताबद्दल बोलतोय. तशी तिशी तशी तुमची कृती. तसं मी जपलंय त्याला स्वतःपासून. त्याला एके दिवशी काय. पण वहिनी मला एक कळत नाही, ह्या आजकालच्या ह्या पोरी काय आतमध्ये जायला बरं. हा सांगा बघू, मी आज डब्यात काय आणलंय. रिॲक्ट व्हायची सवय झाली. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. ज्याला हा फुगा फुटतोच आहे सारख्या सारख्या. नमस्कार मंडळी, अरुण कदम तर्फे सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना